नमस्कार मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये MPSC ने 15 मार्च 2020 ला जी AMVI ची परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयात विचारलेल्या प्रश्नांचं ॲनालिसिस आपण घेणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर एक प्रश्न दिसतोय, या प्रश्नाचं लॉजिक आपल्याला शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला पर्यायातून निवडायची आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपले वर्ग घन पाडेपाठ असणं फार आवश्यक आहे. तर आपल्याला इथं दिसतंय, पहिल्या दिलेल्या आकृतीमध्ये कॉर्नर्सला ज्या सर्व संख्या आलेल्या आहेत त्या सर्व संख्या ह्या एखाद्या संख्येच्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. तर त्यांचं आपण जर वर्गमूळ घेतलं तर आपण बघा, 64 जर वर्गमूळ घेतलं तर 64 वर्गमूळ आहे 8, एकाचं जर वर्गमूळ आपण जर घेतलं तर ते 1, 36 वर्गमूळ आहे 6 आणि 25 वर्गमूळ आहे 5. तर ह्या संख्यांची आपण जर तिरकस बेरीज केली तर 8 5 13 आणि 6 आणि 1 7, तर ह्या तिरकस बेरजेची वजाबाकी ह्या आकृतीच्या मध्यभागी या ठिकाणी ठेवलेली आहे. या प्रकारचं लॉजिक आपण जर दुसऱ्या आकृतीमध्ये वापरलं तर आपल्याला दिसतंय 49 हा 7 वर्ग आहे, 9 हा 3 वर्ग आहे, 4 हा 2 वर्ग आहे आणि 64 हा 8 वर्ग आहे. या संख्यांची जर आपण तिरकस बेरीज जर केली तर 7 8 होतात 15, 3 आणि 2 होतं 5, दोघांची जर वजाबाकी केली तर या आकृतीच्या मध्यभागी येणारी संख्या असणारे 10 जो आपला पर्याय क्रमांक 2 आहे. तर बघा मित्रांनो, किती साधा प्रश्न आहे. फक्त जर वर्ग आपले पाठ असतील तर हा प्रश्न तुम्ही 15 सेकंदाच्या आत या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात. तर असाच घनांच्या संबंधित एक प्रश्न विचारलेला आहे 2020 म्हणजेच 15 मार्च 2020 परीक्षेमध्ये, तो आपण आता बघू. या प्रश्नामध्ये बघा, दिलेल्या संख्या मालिकेमध्ये पुढील येणारं पद आपल्याला शोधायचंय, पर्यायातून निवडायचंय. ह्या संख्या एक विशिष्ट क्रमाने किंवा विशिष्ट नियमाच्या आधारावर इथं मांडल्या गेल्या आहेत आणि तो नियम शोधून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधायची आहे. आता ह्या नियम शोधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतील, पण मी तुम्हाला माझ्या लेक्चर्समध्ये पुन्हा पुन्हा सांगत असतो की तुमचे कमीत कमी 20 पर्यंतचे वर्गघन पाठ असले पाहिजे, त्याचा उपयोग आपल्याला नक्की त्या ठिकाणी होतो. तर तुम्ही व्यवस्थित जर तो बारकाईने निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसेल की क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनामध्ये 2 2 मिळवलेले आहेत. जसे की बघा, एकाचा घन अधिक 2, एकाचा घन होतो 1 1 अधिक 2 बरोबर 3, जे आपल्या शृंखलेचं पहिलं पद आहे. 2चा घन अधिक 2, सर्वांना माहिती 2चा घन होतो 8 8 अधिक 2 10, जे आपल्या शृंखलेचं दुसरं पद आहे. याच क्रमाने जर आपण गेलो तर 3चा घन अधिक 2, 3चा घन होतो 27 अधिक 2 27 आणि 2 होतं 29. त्याच क्रमाने जर आपण गेलो 4चा घन अधिक 2, 4चा घन होतो 64 अधिक 2 केले तर भेटतंय 66. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला चारही पद मिळालेत. तर ह्याच क्रम आपण मेंटेन केला तर आपलं उत्तर असायला पाहिजे 5चा घन अधिक 2. आणि सर्वांना माहिती आहे 5चा घन 125 अधिक 2 125 अधिक 2 127, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने जर तुम्हाला घन माहिती असतील आणि फक्त 10 पर्यंतच घन